सर्वप्रथम आपण भाईच्या खालची दुमड पट्टी तयार करून घेऊया. कुर्ती प्रमाणेच ह्याला सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन खाली ठेवलेलं आहे. तर आधी 1/2 इंचाची एक दुमड, त्यानंतर 1/2 इंचाची दुसरी दुमड करून घेऊया. अशा पद्धतीने दुसरी भाई सुद्धा तयार करून घेऊ, दुमड पट्टी देऊन तयार करून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही भाईची दुमड पट्टी तयार करून घेतलेली आहे. या पद्धतीने आपण बॅकचं फेसिंग काढून घेतलेलं आहे. 1 इंचाचा मार्जिन ठेवून बरोबर गळ्याला मॅचिंग असं दुसरे कापड ठेवून अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे. हा एक बॅकचं फेसिंग झालं. फ्रंटच्या फेसिंगसाठी आपण डिझाईन तयार करायची आहे, म्हणून याला कॉन्ट्रास्ट रेड कलरचं कापड मी घेतलेलं आहे. आणि ते रेड कलरचं कापड अशा पद्धतीने इथे लावून आपण डिझाईन तयार करणार आहोत. आता ह्याच्यावरती आपण क्विल्टिंग म्हणजे शिलाईच्या टिपा मारून सुद्धा डिझाईन तयार करू शकतो किंवा प्लेनही ठेवू शकतो. त्याच्यासाठी ही बाहेरची जी बाजू आहे त्याचं फिनिशिंगसाठी मी दुसरं वेगळं अजून एक फेसिंग तयार केलेलं आहे. या पद्धतीनं बाहेरच्या साईडसाठी बाहेरसाठी हे दुसरं फेसिंग तयार करण्यात आलेलं आहे. ही बॅक बाजू आहे, त्याला आपण छोटा गोल गळा मार्क केलेला आहे. सुलट बाजूवरती फेसिंगची सुलट बाजू ठेवणे आणि 1/2 इंचाच्या मार्जिनने शिलाई करते. मार्जिन 1/2 इंचाचं म्हणजे आपली दाब, एक दाब जो असतो शिलाईचा, जो हा एक दाब असतो त्या दाबाच्या सहाय्याने आपण एकसारखं मार्जिन घेऊन शिलाई करणे. अशा पद्धतीने नंतर आत दुमडताना ह्या कापड हे असं पसरत नाही, त्यासाठी इथे नॉचेस द्यायला लागतात. गोल गळ्याला असे किंवा या पद्धतीने नॉचेस देणे. थोड्या थोड्या अंतरावरती असे नॉचेस देणे. नॉचेस देताना आपली शिलाई मशीन जी आहे ती उसवू नये, ह्याकडे लक्ष द्यावं लागते. नंतर आपण फेसिंगच्या साईडनं दाबटी देऊया. अशी फेसिंगवरती अगदी किनारी दाबटीप देणे, जेणेकरून फेसिंग आतमध्ये दुमडताना कापड व्यवस्थित एकसारखं दुमडलं जाईल.
अशा पद्धतीने हे बॅकचं फेसिंग आपण तयार करून घेतलेलं आहे। जे शोल्डरच्या वरती जे कापड फेसिंगचं जे कापड एक्स्ट्रा येत असेल ते कट करून शोल्डरच्या मापात एकसारखं करून घेऊ। आता आपण पुढचा गळा तयार करून घेऊया। त्यासाठी हे जे कापड आहे ह्याच्यावरती आपण या पिवळ्या कलरच्या रेषा मारून क्विल्टिंग करून घेऊया, म्हणजे डिझाईन तयार होईल। अशा प्रकारे आपण क्विल्टिंग करून फ्रंटच्या डिझाईनसाठी फेसिंग तयार करून घेतला आहे। फ्रंटचं फेसिंग तयार करताना आपल्याला पुढे पट्टी तयार करायची आहे म्हणून बॅक आतल्या साईडनं बॅकच्या साईडनं उलट्या कापडावरती सरळ कापड ठेवून शिलाई 1.5 इंचाच्या मार्जिननं शिलाई मारून घेणे। हा चौकोन गळा आहे म्हणून की कॉर्नरला फक्त 2 नॉच देणे, इथे इथे एक, आणि फेसिंग पलटून फ्रंट साइडला करून घेणे। त्यानंतर अशा पद्धतीनं दाब टीप देऊन घेणे, जशी आपण बॅकच्या बॅकचं फेसिंग लावताना फेसिंग पट्टीवर लावली केली तशी किनारी दाबटीप इथे देणे आणि हे फेसिंग फ्रंटला एकसारखं करून घेणे। हा तयार झाला आपला फ्रंट गळा। आता जे शोल्डरच्या वरती एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊया। आणि बॅक जी आहे ती जोडून घेऊया शोल्डरला। फ्रंट बाजूवरती फ्रंट बाजू घालून अशा पद्धतीने कापड ठेवायचं आणि बॅकचं फेसिंग जे आहे ते असं पुढे घ्यायचं आणि या पद्धतीनं ओव्हरलॅप करून हे अर्ध्या इंचावरती टिप मारणे। त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूलाही फ्रंटवरती फ्रंट ठेवणे आणि बॅकचं जे फेसिंग आहे ते फ्रंट साईडला ओव्हरलॅप करून घेणे अर्ध्या इंचावरती एक टिप देणे। या पद्धतीने आपण शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहे। आता बाही जोडून घेऊ। त्यासाठी ज्याप्रमाणे आपण कुर्तीला स्लीव्ह जोडून घेतले त्याप्रमाणेच
या स्लीव्हला सुद्धा फ्रंट आणि बॅक बाजू असते, तर फ्रंट साईडला जी खोलगट बाजू आहे ती बाजू फ्रंटला घेणे आणि सेंटरचा बरोबर सेंटरला मॅच करणे। एक इंचाचा आपण दोन्ही स्लीव्हला आणि बॉडीला फ्रंट आणि बॅक बॉडीला एक इंचाचं जे मार्जिन ठेवलेलं आहे त्या हिशोबानंच नॉच मॅच करून मग पाव इंचावरनं शिलाई देऊन स्लीव्ह जोडून घेणे। दुसऱ्या नॉचला बरोबर नॉच मॅच व्हायला हवा। आता शिलाई पक्की करून घेण्यासाठी त्याच्यावरती डबल टिप देऊया आणि दुसरी स्लीव्ह ही अशाच पद्धतीने लावून घेऊया। अशा पद्धतीने दोन्ही साईडला बाह्या जोडून घेतलेल्या आहेत आपण। आता फिटिंगची टिप देऊया, त्यासाठी आपल्याला प्रथम जी आपल्या हाताची म्हणजे फ्रंट साईडला जी उजवी बाजू आहे तिथे आपल्याला पॉकेट लावायचं आहे। आपण पॉकेटचं मार्किंग कटिंग करताना केलेलं आहे, हे जे आहे ते आपलं पॉकेटचं मार्किंग आहे। इथे आपल्याला 5 नंबरची टिप देऊन ओपनिंग ठेवायचं आहे म्हणून आधीच त्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि फिटिंगची टिप देऊया। साडे 13 आपलं स्लीव्हचं माप आहे म्हणून 7.5 वरती मार्किंग करून घेणे आणि 1 इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे त्या हिशोबानं 1 इंचाच्या मार्जिनने शिलाई करणे। वेस्ट लेंथ पर्यंत आपण 1 इंचाचा मार्जिन न शिलाई देऊ। यानंतर आपल्याला खाली पॉकेट चं ओपनिंग करायचं आहे म्हणून पुढे 1/2 इंचापर्यंत ही टिप खाली कमी करून घेऊया आणि इथे टिप पक्की करून 5 नंबरची टिप ही दुसऱ्या नॉच पर्यंत 1/2 इंचाच्या मार्जिनने देऊया। पुन्हा त्याच्या पुढे टिप लहान करून 1/2 इंचाच्या मार्जिनने शेवटपर्यंत टिप देऊया। टिप पक्की करून घेण्यासाठी त्याच्यावरूनच दुसरी परत एक टिप देऊया। ही टिप पुन्हा आपण जिथपर्यंत आपलं पॉकेट ओपनिंग आहे तिथपर्यंतच देऊन पक्की करायची आणि दोरा कट करायचा। त्यानंतर जिथून आपण पॉकेटचं ओपनिंगची सुरुवात केलेली आहे वरनं तिथून पुन्हा त्याच ह्याच्यावरनं
टिपेवरनं दुसरी टीप घेऊन वरच्या साईडची शिलाई पक्की करून घेणे. दुसऱ्या साईडची जेव्हा शिलाई मारतो तेव्हा आपल्याला इथे पॉकेट ओपनिंग करायचं नाही, म्हणून आहे त्या मार्जिननं म्हणजे 1 इंचाचं मार्जिन हे वेस्ट लेंथ पर्यंत आणि त्याच्या खाली 1/2 इंचाच्या हिशोबानं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. 13.5 आपलं आर्म होलचं माप आहे दंडघेराचं, म्हणून 7.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता ही टीप सलग खालपर्यंत एकसारखी करायची आहे. ही आहे आपली वेस्ट लेंथ. इथपर्यंत 1 इंचाचं मार्जिन ठेवणे, त्याच्या पुढे हे मार्जिन कमी कमी करत 1/2 इंचावरती 1/2 इंचानं शेवटपर्यंत खाली टीप मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला ही डबल टीप देऊन शिलाई पक्की करून घेतलेली आहे. आता पॉकेटची जी बाजू आहे ती 5 नंबरची टीप आपण दिलेली आहे. तिथे असं कापड ओपन करून जे ओपनिंग आहे तिथे फिनिशिंग करून घेणे, म्हणजे शिलाई जी आहे ती दोन्ही बाजूला अशी चिरून घ्यायची आणि फोल्ड करून टीप मारून घेणे, म्हणजे पॉकेट ओपनिंग तयार करण्यासाठी जे जिथपर्यंत आपण ओपनिंग ठेवलेलं आहे किंवा 5 नंबरची टीप जिथून चालू होते आणि जिथे संपते तेवढाच फक्त चौकोन हा असा तयार करून घेणे. अशा पद्धतीने पॉकेट ओपनिंगचा चौकोन आपण तयार करून घेतला. आता पॉकेट तयार करून घेऊया. अशा पद्धतीने काल आपण पॉकेट कट करून घेतलेला आहे ते ओपन करून घेणे. एक साइड फोल्डची आहे ती ओपन करून घेतली आणि आपण नॉच दिलेला आहे तिथे फोल्ड करून घेणे. वरून 1/2 इंचाचं मार्जिन सोडून पॉकेट तयार करून घेणे. त्याप्रमाणे दुसरी बाजूही स्टिच करून घेणे.
वरतून अर्धा इंच मार्जिन हे पॉकेट जॉईन करण्यासाठी म्हणून ठेवायचं आहे. या पद्धतीने आता पॉकेट सुलट करून घेऊया. पॉकेटची कॉर्नर टोके ही एखाद्या टोकदार वस्तूने हळूहळूपणे बाहेर काढून घेणे. नंतर ह्याच्यावरती दाब टीप देणे. आता ही अगदी किनारी टीप देऊन शिलाई पॉकेटची शिलाई ही पक्की होते आणि दाब टीप देताना जे आपण वरनं अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं आहे ते न घेता वरती अशा पद्धतीने पॉकेटच्या वरच्या भागाचं फिनिशिंग करून घ्यायचं. त्या पद्धतीने या साईडला सुद्धा तसंच मार्जिन बाजूला करून असं बाजूला ठेवून ही दाबटीप करून घ्यायची. हा झाला आपला पॉकेट तयार. आता ह्याची सेंटरची जी बाजू आहे त्याला एक नॉच करून घेऊया आणि ही बाजू तर ऑलरेडी सेंटरची आपली तयार आहेच. आता जिथे आपण पॉकेट ओपनिंगसाठी चौकोन तयार करून घेतलेला आहे तिथे पॉकेट लावून घेऊया. हे सर्व करताना मागून कापड पकडलं जाऊ नये किंवा एका लाईन मध्ये व्यवस्थित यावं यासाठी प्रिकॉशन घेणे गरजेचं असतं. आता हा पॉकेटचा हा जो भाग आहे नॉचवाला तो आपण इथे ह्या बरोबर ह्या शिलाईच्या सेंटरमध्ये ठेवणार आणि स्ट्रेट ठेवून ही शिलाई करून घेणे म्हणजे अर्धा इंचावरती ही टिप मारून घेणे. याला कुर्ता पॉकेट असेही म्हणतात. आता ही जी बाजू आहे शिलाईची आपल्या पॉकेटचा जो भाग आहे तो खाली घेणे आणि वरती ज्याप्रमाणे आपण मगाशी दाब टीप देताना मार्जिन सोडून वरती घेतलं तसंच वरती घेणे आणि वरचा त्रिकोणचा जो भाग आहे तो बरोबर शिलाईवरती हा असा सेंटर टू सेंटर जॉईन करून घेणे. नंतर कापड सरळ करून किनारी टीप देणे. आणि पॉकेट जॉईन करून घेणे. प्रत्येक वेळी कापडाला कुठे झोळ येत नाही ना त्याकडेही लक्ष देणे. अशा पद्धतीने हे हा प्लेन पॉकेट बसायला पाहिजे असा. जिथं आपण शिलाईची सुरुवात केलेली आहे तिथपर्यंत शिलाई आणून टीप डबल टीप देऊन पॅक करून घेणे.
हा आपला तयार झाला पॉकेट। अशा पद्धतीने पॉकेट जॉईन करून घेणे, खालची बाजू ही अशी ओपन राहणार। आता आपण खालची टीप जी घेराची टीप आहे ती तयार करूया। त्यासाठी मार्जिन एका साइडला घालून खालून 1 इंचाचा आपण मार्जिन ठेवलेला आहे, तर अर्धा अर्धा इंचानं पट्टी दुमडून घेणे आणि किनारी टीप देणे। अशा पद्धतीनं खालून आपण घेराची टीप दिलेली आहे अर्धा अर्धा इंचावरती आणि पॉकेट जिथे ओपन करायचं आहे 5 नंबरची टीप देऊन तिथे आपण स्टिच ओपनरच्या सहाय्याने स्टिच ओपन करून ओपनिंग तयार करून घेऊया। म्हणजे हे पॉकेट तयार झालेलं आहे आपलं। अशा पद्धतीनं आपली ही गाऊन शिवून तयार झालेली आहे। यामध्ये अजून चुन्या देऊन किंवा पॅच पीस करून वेगवेगळे प्रकार तयार करता येतात।